धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरातील श्री समर्थ सहकारी पतपेढीच्या अपहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन सह 37 जणांवर करण्यात आला गुन्हा दाखल. संजय गांधी योजनेतील टपाल खाते बँकेत वर्गीकरण करण्याच्या शिबिराचा करण्यात आला शुभारंभ. शासकीय योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार करण्यात आली जल्लोषात साजरी. आणि महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिरपूर पोलीस स्टेशनच्या आवारात साकारले महिला समुपदेशन केंद्र. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील श्री समर्थ सहकारी पतपेढीच्या चेअरमन सह 37 संचालकांविरुद्ध 31,34,00,000 गैरव्यवहारा प्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक येथील विशेष लेखा परीक्षक श्री नारायण धोरपतराव गादेकर यांच्या फिर्यादीवरून सदर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याविषयी सविस्तर माहिती देताना विशेष लेखा परीक्षक श्री नारायण गादेकर यांनी सांगितले की धुळे शहरातील नगरपट्टी भागात असलेल्या श्री समर्थ सहकारी पतपेढीत सन 2001 ते 2008 दरम्यान तत्कालीन चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कर्ज वितरण अधिकाऱ्यांसह विविध एजन्सीच्या मालकांनी ठेवीच्या पैशांचा गैरवापर केला. तसेच अनाधिकृत पत्रांच्या सहाय्याने कर्ज देऊन तब्बल 31,34,12,000 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वांनी संगनमत करून सुनियोजितपणे अपहाराचा कट रचला असा ठपका ठेवीत तत्कालीन चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी 37 जणांविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 10/3/2020 रोजी श्री नारायण गादेकर विशेष लेखा परीक्षक यांच्या फिर्यादीवरून समर्थ सेवा सहकारी पतपेढी यांचे संचालक मंडळ व इतर असे 39 लोकांच्या विरोधात आझादनगर फाउंडेशनला फसवणूकचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यात साधारणतः फसवणुकीची रक्कम ही 31,34,00,000 आणि काहीतरी रक्कम आहे, म्हणजे जवळपास 31,50,00,000 तो गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे. त्याच्यामध्ये ठेवीदारांची फसवणूक झालेली आहे, बेकायदेशीर कर्ज वितरण झालेलं आहे, अशा अनेक बाबी आहेत.
त्याची पडताळणी सध्या चालू आहे. 1.37 श्लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आपल्यामार्फत एक आवाहन करतो की जे ठेवेदार आहेत यांचे फसवणूक झालेले आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संबंधित संपर्क साधून त्यांच्याकडे पुराव्यासंदर्भात जे कागदपत्रं आहेत त्या कागदपत्रासह येऊन त्यांनी त्यांचे सविस्तर स्टेटमेंट नोंदवावेत आणि पुढील कारवाई आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना आदी योजनांचे टपाल खात्यातील खाते बँकेत वर्ग करण्यासाठी संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळेतील कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ योजनेतील लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळे येथील कार्यालयात टपाल खात्यातील खाते बँकेत वर्ग करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. हे शिबिर संजय गांधी योजनेच्या कार्यालयाच्या यादीत नाव आहे, मात्र ज्यांचे अंगठे येत नाही अशा लाभार्थ्यांसाठी आहे. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी टपाल विभागाचे पासबुक, आधार कार्डाच्या मूळ प्रतीसह त्याची झेरॉक्स प्रत आणि 2 पासपोर्ट साईजचे फोटो सोबत आणावे असे तहसीलदार श्रीमती चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यावेळी IDBI बँकेचे अधिकारी नवीन यादव, सौरभ सुखदेव तसेच संजय गांधी कार्यालयातील प्रकाश पाटील, श्रीमती ठाकूर, लाडे श्री मोरे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील संजय गांधी योजना नफा क्षेत्र धुळे या कार्यालयामार्फत पोस्टात ज्या लाभार्थ्यांचे खाते असतील त्यांचे खाते बँकेत वर्ग करण्यासाठी 3-4 दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. जे आधीच या योजनेचे लाभार्थी असतील, म्हणजे संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजना या दोन योजनांचे जे लाभार्थी असतील आणि ज्यांचे पोस्टामध्ये खाते होते परंतु त्यांना बँकेत खाते वर्ग करायचे होते आणि अंगठा येत नसल्यामुळे, बायोमेट्रिक्स येत नसल्यामुळे त्यांचे खाते वर्ग होऊ शकत नव्हते अशा लाभार्थ्यांसाठी शासनामार्फत खास 3 दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये लाभार्थ्यांनी स्वतः यायचे आहे, त्यांनी स्वतःचे आधार कार्ड, मूळ आधार कार्ड, त्याचे झेरॉक्स तसेच 2 फोटो घेऊन यायचे आहे आणि त्यांच्यासाठी हे मोफत शिबिर शासनामार्फत आयोजित करण्यात आलेले आहे. सदरचे शिबिर हे फक्त संजय गांधी नफा क्षेत्र धुळे शहर कार्यालयासाठीच आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच 3 दिवसाच्या या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि जे उर्वरित लाभार्थी असतील त्यांनी देखील 13 तारखेपर्यंत सकाळी 11 ते 5 या वेळेत येऊन सदरच्या योजनेचा लाभ घ्यावा अशी शासनातर्फे मी विनंती करते. धन्यवाद. शासकीय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात चौकशी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक धुळे जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकाने शिरपूर तालुक्यातील टेंबेपाडा या गावात अचानक भेट देऊन लाभार्थ्यांची चर्चा केली. या पथकाने सुमारे 4 तास गावात तळ ठोकला होता. शासकीय योजनांची अंमलबजावणी होते की नाही याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी हे पथक यावेळी आल्याचे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाचे एक पथक शिरपूर तालुक्यातील टेंबेपाडा या गावात अचानक दाखल झाले. योजनेतील लाभार्थ्यांची पथकातील अधिकाऱ्यांनी चर्चा केली. गॅस कनेक्शन, घरकुल योजना, पीक विमा, प्रसूत मातासाठींचे अनुदान, रेशन आदी योजनांचा लाभ योग्यरित्या मिळतो की नाही याची माहिती यावेळी पथकाने घेतली. यावेळी पथकाचा निदर्शनास आले की लाभार्थ्यांना 12,000 रुपयांचे अनुदान शौचालयासाठी मिळाले, मात्र त्या लाभार्थ्याने शौचालयाचे रूपांतर स्नानगृहात केल्याचे दिसले. त्यामुळे पथकाने लाभार्थ्यांची आणि ग्रामसेवकाची चांगलीच कानउघडणी केली. कामे व्यवस्थित केली नाही तर नोकरीला मुकावे लागेल अशी ताकीद देखील ग्रामसेवकाला पथकाने दिली. सदर पथकामध्ये नवी दिल्ली येथील असिस्टंट रजिस्ट्रार श्री KK श्रीवास्तव आणि दिल्ली येथील डेप्युटी SP श्री राजेंद्र सिंग यांचा समावेश आहे. या पथकासमवेत तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी असा सर्वच अधिकाऱ्यांचा ताका उपस्थित होता. जाते पैसे पर उनको मैसेज नहीं आता है. अभी वहाँ पे वही हुआ है. आप हमें प्रूफ बता दीजिए कि ये अकाउंट पे जा चुका है. ठीक है, ठीक है ना. अगर उनका मेरे पास जैसे आता है ना तो आधार है तुम्हारे पास? आधार है लेकिन नंबर भी यदि मिल जाए फोन से पूछ सकते हो, फोन से ले लो, व्हाट्सएप से मंगा सकते हो, व्हाट्सएप चलता हो यहाँ तो.
चलता है। आधार तो क्या मांगते हैं, तालुका हेल्थ ऑफिसर है, तुरंत समाधान हो जाएगा। आप जो महीनों घूम के नहीं करा पाओगे, यहीं खड़े खड़े हो जाएगा समाधान। बता ये दे दो आधार नंबर, ठीक है। सारे डिस्ट्रिक्ट के ऑफिसर आए हैं, कोने गोला पुस्तक लीन चाह तो होला पोरा गोला जाके मेक दिन आवला ये तीन बच्चे हैं यहाँ पर, और पीने का पानी करते हैं जिसको कोई दिक्कत है वो बता दो, उनको योजना नहीं, योजना जो है उसको योजना ही नहीं करता ना उनको। जो हमारे यहाँ जो जो इनका उम्र है 50 साल, जो आधार कार्ड में जो सर्विस देना है ना, उनका आधार कार्ड में 80 साल होगा, और ये अपने मतदान कार्ड पे 40 साल होगा। मतदान कार्ड वाला कहाँ माना जाता है, आधार कार्ड वाला माना जाता है? नहीं, उस अपने जो तलाटी ऑफिस में हम गए ना, तो जो शटर नहीं बैठता हुआ जजमेंट बसायला पाहिजे त्यांचं, वयाची वयाची तपास होते सर, वयाची तपास होतो। आधार काय एज सर, उनका एज कम दिखता है डॉक्युमेंट में, 80 है और बाकी डॉक्युमेंट्स में कम है, ठीक है, बाकी नहीं है, जैसा आईडी में कम है। अपडेशन कर देते सर, अपडेशन कर सकते हैं, कर सकते हैं ना। किसके लिए आ गए थे आपको? नहीं, ग्राम पंचायत का सदस्य हूँ, मैं लेके गया था। कौन से? इतने साल 40 लोगों, 40 लोगों को पेंशन मिल रहा, मिल रहा है ना? वो मिल रहा है, हाँ, मतलब 40 को मिल रहा है, मिल रहा है, उसको मिलने लगा आप ले जा रहे हो? ओ मिल रहा है। अच्छा, अभी किसको नहीं मिल रहा है? जे पात्र सुंदर ना मिळत नाही असं काही आहे का? सहा महिने बाकी असेल एखादा, ते म्हणतात हो काय बस। अच्छा, विधवा पेन्शन नाश्ता आहे, नाश्ता आहे का?